ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इरशाळवाडी ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांनी केली आस्थेनी विचारपूस, सरकारकडून आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही। खालापूर जिल्हा रायगड येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे। या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला। ग्रामस्थांना भेटून त्यांची अस्थेने विचारपूस केली, त्यांना धीर दिला, आवश्यक ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली। इरशाळवाडी दुर्घटनास्थळी एनडीआरएफ एसडीआरएफ तसेच स्थानिक पथकांकडून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे। पाहूया पुढे ते काय म्हणतात। जवळपास 45 घरांची जी वाडी आहे आणि लँड स्लाइडिंग झाल्यामुळे जवळपास 16-17 घरांवर दरड कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली आहे। आतापर्यंत 4 कॅज्युअल्टी आहेत आणि बाकी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। एनडीआरएफ डीडीआरएफ आणि जे आपले स्थानिक रेस्क्यू टीम जी आहे ती काम करते आहे। वरती कुठलंही वाहन नेण्याची व्यवस्था नाही, रस्ता नाही आहे, त्यामुळे सर्व मॅन्युअलीच काम सगळी टीम करते आहे। आणि सगळ्यात आपण प्राधान्य बचाव कार्याला देतोय। पाऊसही पडतोय आणि स्वतः या सगळ्या ह्याच्यावर आमचे आपले गिरीश महाजन पण वरती आहेत, ते स्वतः घटीने बघताय। आमदार आपले महेश भालदी आहेत आणि पूर्ण सगळी टीम जी आहे ही टीम वरती काम करते आहे। आपले एनडीआरएफचे लोक, एसडीआरएफचे लोक, लोकल टीम, टीडीआरएफचे लोक सगळे अशा परिस्थितीत देखील बचाव कार्य करतात आणि जेवढं लोकांना वाचवता येईल तेवढ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न। 16-17 घरं जी आहेत त्याच्यावर मातीचे ढिगारे आहेत आणि जवळपास बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर आलेले आहेत, त्यामुळे आता ऍक्च्युअल आकडा आपल्याला सांगता येणार नाही, परंतु 15-20 लोक आणखी ढिगाऱ्याखाली असतील। चॅलेंज असणार आहे कारण ढिगारा काढायचा पूर्णपणे आणि मशिनरी जात नाहीये वरती, त्यांना जरा इकडे यासाठी काय उपाययोजना केल्यात का? काही शांत हेलिकॉप्टर तयार आहे, परंतु वेदरमुळे हेलिकॉप्टर देखील वेदर क्लिअर झाल्याशिवाय टेक ऑफ घेऊ शकत नाही। मी स्वतः एअरफोर्सशी बोलतोय, सातत्याने संपर्कात आहे आणि ज्या ज्या पद्धती माध्यमातून आपल्याला बचाव कार्य करता येईल त्या सर्व माध्यमांचा वापर करण्यात